आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. प्रभाग 8 मध्ये ओंकार गावडेंना युवकांचा मोठा पाठिंबा. वृद्ध नागरिकांना मतदानाचं प्रात्यक्षिक देत घेत आहेत आशीर्वाद. शिरोळ नगरपालिका निवडणुकीत प्रभाग 8 मधून भाजपतर्फे उभे असलेले तरुण उमेदवार ओंकार अरुण गावडे यांना प्रभागातील युवकांचा मोठा पाठिंबा लाभला आहे. तर प्रचारादरम्यान वृद्ध नागरिकांना मतदानाचं प्रात्यक्षिक दाखवून त्यांचा आशीर्वाद घेत असल्यानं ओंकार गावडे यांचं पारडं जड होत चाललंय. प्रभाग 8 मधून भाजपनं सक्षम उमेदवार दिलेत. आजपर्यंतच्या सत्ताधाऱ्यांनी केलेल्या कारभाराला इथली जनता कंटाळली आहे आणि त्यातूनच या प्रभागात निश्चित क्रांती होईल असं बोललं जाते. प्रचारादरम्यान ओंकार गावडे घरोघरी जाऊन वृद्ध आणि ज्येष्ठ नागरिकांना मतदान प्रक्रियेची माहिती देताना मशीनवर मतदान कसं करायचं याची डमी मशीनवर माहिती देत आहेत. त्याचबरोबर त्यांचे आशीर्वादही घेत आहेत. प्रभागातील जनतेला या युवा उमेदवाराकडून मोठ्या अपेक्षा आहेत आणि भाजपच्या पाठबळावर त्या पूर्ण होतील याची खात्री आहे. प्रभागातील एका सुज्ञ मतदाराने आपली प्रतिक्रिया देताना सांगितलं, आजपर्यंतच्या निवडणुकीपेक्षा यंदाच्या निवडणुकीतील वातावरण चांगलं आहे. भाजपचे युवा उमेदवार ओंकार गावडे यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले, ओंकारनं तरुणांची चांगली फळी निर्माण केली आहे, युवक वर्ग त्यासोबतच आहे. आजपर्यंतच्या सत्ताधाऱ्यांना इथली जनता कंटाळी असून या प्रभागात क्रांती होईल आणि कमळ उगवेल असं ठाम मत त्यांनी व्यक्त केलं. तर कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून भाजपला विजयी करा असं आवाहन त्यांनी मतदारांना केलंय. महानकर न्यूज साठी शिरोळच्या प्रभाग 8 मधून संदीप इंगळे. वार्ड क्रमांक 8 मध्ये भाजपकडून पृथ्वीराज यादव नगराध्यक्ष पदासाठी, ओंकार मानेगावडे खाली नगरसेवकासाठी, गुरुवहिनी लेडीज मतदारसंघातनं आणि कुंभारवहिनी स्त्री मतदारसंघातनं दोन्ही असे 4 उमेदवार निवडणूक ह्या रिंगणात राहिलेले आहेत. आजपर्यंत कधी नव्हतं एवढं वातावरण ह्या वेळेला चांगलं आहे आणि ओंकारनं बऱ्याच अंशी तरुणांचा भाग जमवल्यामुळं ह्या वेळेला ह्या भागात क्रांती होऊन भाजप कमळ या भागात उमलणार एवढं मी ह्यावेळेला सांगतो. फक्त भाजपच्या चिन्हाचं कमळ या चिन्हासमोर भाजप या कमळ या चिन्हासमोर समोरचे बटन दाबून कमळ भाजपला प्रचंड मताने विजय करा एवढं मी तुम्हाला विनंती करतो.